जय आदिवासी मित्रांनो, मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनल तुमचा सर्वांचा स्वागत आहे। तर आज मा आलोय गावाला आणि व्हिडिओ बनवायचा कारण असं आहे का आमचाच एक चुलत भाऊ बीएससी झालेला आहे, पण तो आता नोकरीचे म्हणजे ट्राय केले, नोकरीसाठी तो ट्राय तर करीतोच, पण तो आता त्यांना व्यवसाय पण गावाला चालू केलेला आहे। माझ्या मागं बघा तुम्हाला दिसन किराणाचं दुकान चालू केलं आहे, दाखवी तुम्हाला। तर आणि वेल्डिंगचं पण व्यवसाय चालू केलेला आहे, वेल्डिंगचे आणि RRच्या काही कोंबड्या पाळलेल्या आहेत, 40-50 कोंबड्या RR गावठी कोंबड्या, त्यांच्यापासूनही तो बऱ्यापैकी उत्पन्न घेतो। आता म्हणजे गावाला जरी असला तरी तो काही असा बसून नाही, तो काहीतरी व्यवसायाकडे वळालेला आहे। तर आता आपण त्याच्याकडून थोडासा म्हणजे माहिती करून घ्यावं का बुवा, ह्या आयडिया तुला कुठून आल्या किंवा कसा? तर चला, आणि चॅनलवर नवीन होय तर चॅनल सबस्क्राईब करा माझा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। तर चला, आपले बरोबर आहे माझा चुलत भाऊ आहे राजेंद्र मदे। राजू जय आदिवासी। जय आदिवासी। तुझा शिक्षण BSc झालंय ना? हां। मग BSc झाल्यानंतर तू नोकरीला ट्राय केली का पुढं? नोकरीला तर मग ट्राय केली, पण कुठं काय जमत नाही, जमत नाही काम। भरती निघाले कसं, प्रत्येक भरती भरत। हां हां हां, बरं। त्याच्यात काय जमलं नाही तर कंपनीत गेलो चाकण बिकणला, तर तिकडे काय तिथं पण जमत नाही, तिथं पगार वगैरे असा मिळायचा, पण तिथं काय आपलं जमलं नाही, त्याच्यामुळं गावाला आलं। हा म्हणजे तुला असं कंपनीत एवढा काही खास वाटला नाही, कारण तुझं शिक्षण असं बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे, मग त्याच्यानंतर तू म्हणजे गावाकडे येऊन हे व्यवसाय कसं काय तुझ्या डोक्यात आला? बघ, कोंबड्या पाळावा किंवा किराणा दुकान टाकवलंय तू, वेल्डिंगचा पण व्यवसाय करतो, वेल्डिंगचं तुझं मशीननी वगैरे? ते कसं आहे, व्यवसाय नोकर हा नोकरच असतो, आणि व्यवसाय व्यवसाय हा स्वतःचा असतो। बर, नोकरीत कसा नोकर गुलाम राहतो। अरे वा, म्हणजे चांगली आयडिया। व्यवसायात मालक होतो स्वतः। हा हा, म्हणजे चांगले चांगले विचार तुझे चांगले। स्वतःच आपण काहीतरी आपले नाव स्वतःच होते ना, असं। तर आता मग व्यवसाय कळला। हा हा हा, त्याच्यामुळे व्यवसायाकडे वळाला का? मग ह्या कोंबड्या आता सध्या किती आहे तुझ्या का? आता सध्या आहेत 50। 50 कोंबड्या का? हा। अंडी किती द्यायचा दिवसाला तरी? ते 50 कोंबडीमधून एक कोंबडी दिसाड अंडी देते, तशी दिसाड अंडी देते तर तिथे आपले 20-25 अंडी दिवसाची निघतात। 20-25 अंडी का? हा। मग आपलं अंड जाते 10 रुपयाने सरासरी, सरासरी 10 रुपयाने गेलं तर दिवसाच 25 अंड्या तर 250 रुपये आपले उघडा। हा बरं, त्याला सोबत किराणाचं दुकान, किराणाचं केलं। किराणाचं दाखव बरं जरा आम्हाला। किराणामध्ये भरपूर असा काही काही तुझ्या काही ही आयडिया कसं काय आली तुला किराणाचा? बाबा हे घरातच तू चालू केलाय? नाही, किराणाच घरात चालू करण्याचा उद्देश नाही, बाहेर जर आपण गेलो तर तिथं आपल्याला जागेचं भाडं वगैरे, रूम भाडं वगैरे पडते। आपल्या घरात चालू केलं, इथं आहे 30-35 घर आहे, म्हणून आपलं लय नाही तर थोडं प्रमाण चालेल। मग इथं एक माणूस जर कोंबड्यांक गुत्तत असन कोंबड्यांच्या व्यवसायाला, तर त्याला सोबत बा किराणाचा व्यवसाय चालू केला, बा कोंबड्यांमध्ये 200-250 रुपये दिवसाचे, म्हणजे ते 5-6 हजार रुपये सरासरी। हा, आणि किराणा मालाचे 4-5 हजार रुपये महिन्याचे, असे करून एका माणसाचं आपलं घर आई वगैरे सांभाळ। आणि म्हणजे किराणामधनं तुला एक 5-6 हजार रुपये उत्पन्न आहे, कोंबड्यांमधनं 5-6। आणि इकडे हे वेल्डिंगचं दाखव बरं, काय काय बनवलंय, फावडी बनवल्या वाटत सऱ्यावाड आहे आता। मित्रांनो बघा, ह्या अशी फावडी बनवलेल्या सऱ्यावाड आहे,
एकदम मस्त आणि याची किंमत काय आहे विकायचं? किंमत आहे विक्री आहे 300 रुपये. 300 रुपये का? बरं आहे तसं गावाकडे परवडण्यासारखं. तर कोणाला खरेदी करायच्या असतील ना ह्या अशा फावड्या, तर किंवा वेल्डिंगची काही कामं असतील? वेल्डिंगमध्ये काय काय करीत आहोत? वेल्डिंगमध्ये पोल्ट्री, कांद्याची बाराखी, घरापुढे शेड, तसं बांधकाम वगैरे. अरे वा, अरे वा. तर मित्रांनो, कोणाला जर ह्या फावडी खरेदी करायच्या असतील, खोरी बनवित होतो, अजून शेतीची अवजारं ज्या काय असतील त्या पण बनवितो का? बरं बरं. तर आणि मित्रांनो, काही वेल्डिंगची कामं असतील तुमची, काही पोल्ट्री बांधायच्या असतील बराख्या कांद्याच्या, तर मग डिस्क्रिप्शनमध्ये याचा नंबर देईन, कॉन्टॅक्ट नंबर. तर मित्रांनो, कोणाला त्या पोल्ट्री वगैरे बांधायच्या असतील बराख्या, तर आमचं राजूमध्ये हा कारागीर आहे, चांगला सुशिक्षित आहे, शिकलेला आहे तरुण. तर याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. राजूचा म्हणजे आमचा गाव आहे तर गंगापूर खुर्द, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. तर कोणाला काय असं वेल्डिंगची कामं वगैरे करायची असेल तर राजूला तुम्ही अवश्य भेटा. तो आपले आदिवासी एक तरुण आहे आणि आपल्या आदिवासी लोकांना तो बऱ्यापैकी म्हणजे परवडण असाच तो देईन कामं करून. आणि याच्यापासून किती उत्पन्न मिळत आहे राजू तरी महिन्या काठाला? सरासरी 15-20 हजार. हा, म्हणजे काम जसं येईन तसं, काम भेटला जास्त बराख्या कुठं काय शेड बीड तर बऱ्यापैकी. हा, तर म्हणजे सरासरी 10-15 हजार रुपये बा. म्हणजे हे 10-15 किराणा कोंबड्या वगैरे म्हणजे 20-1 हजार रुपये महिना बा गावालो काय मिळत होतुल, म्हणजे बरं आहे ना. उलट इकडे तिकडे बाहेर कंपनीतून इकडे तिकडे काम करण्यापेक्षा किंवा बाहेर भरकडण्यापेक्षा शहरातून गावच्या ठिकाणी व्यवसाय करून जर 10 हजार मिळाले महिन्याला, 10-15 हजार तर भरपूर झालं गावच्या ठिकाणी. परवडत रूम भाडा नाही किंवा बाकीचा काही खर्च जास्त नसेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझे चॅनलला नवीन होय तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि कोणाला जर आहे ना गावठी कोंबड्या, आर आर कोंबड्या, अजून त्यांची अंडी किंवा ह्या वेल्डिंगचं जर काही काम करायचं असेल तर राजूशी संपर्क साधा किंवा माझ्याशी साधला तरी चालत. वेल्डिंगचं काही पोल्ट्री बांधायच्या असतील किंवा बराख्या कांद्याच्या बराख्या किंवा बाकी काय अजून अशी कामं असतील